मेरी दुनिया है तुझ में कहीं, तेरे बिन मैं क्या कुछ भी नहीं। सध्या छोटा पडदा तुम्ही बघत असाल तर देव माणूस ही मालिका प्रचंड प्रमाणात गाजते आणि या मालिकेमधली देव माणसासोबत जी व्यक्ती आहे ती देखील तेवढीच गाजते आणि ती व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे ती म्हणजे रेश्मा। रेश्मा की गायत्री, कोणाशी बोलू मी आज? आज आपण गायत्री सोबत बोलूयात, रेश्मा खूप कमी बोलते। हा सही पंचोदा, क्या बात आहे। रेश्मा कमी बोलते पण गायत्री किती बोलते? खूप बोलते। गायत्रीला थांबवणं म्हणजे मला आज असं स्वतःला कंट्रोल करावं लागले की शांत 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 कमी बोलायचे। ग्रेट, म्हणजे मला मजा येणार आहे इन शॉर्ट या इंटरव्ह्यू मध्ये। हो, ही गायत्री, गायत्री एक्झॅक्टली कुठून आली आहे आणि गायत्रीने ह्याच्या आधी हा एवढा छानसा चेहरा कुठे होता लपून बसलेला जो आम्हाला अचानक या देवमांसामध्ये भेटला आणि तेही थेट किरणला, म्हणजे ये बनली और किसी की हिरोईन बनली, किरण की किरण कैसे बनली, हा मोठा प्रश्न। हे खूप भाग्याचं आहे आणि मी खूप नास्तिक आहे पण मला हे खूप प्रिव्हिलेज वाटतं की मला डिरेक्टली किरण सोबत काम करावं लागतंय। आणि येस, माझा जर्नी मला सांगायला खूप आवडेल। मी आहे मराठवाड्याची, माझा जन्म मराठवाड्याचा आहे पण मी पिंपरी, पुण्यात जे पिंपरी गाव आहे तिथे लहानपणापासून राहिली आहे। माझी शाळा तिथेच झाली आणि 10वी पर्यंत शिकल्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे मधून फॅशन डिझायनिंग केलं आणि त्यानंतर एक 2 वर्षाच्या ब्रेक नंतर मी सेल्स मध्ये जॉब करत होते आणि बरं चाललं होतं, पण मला त्यांनी नाटकाबद्दल विचारलं आणि मी नाटक फक्त एकदा बघितलं होतं, मला ते माध्यमच माहित नव्हतं काय, पण मी क्युरियस नेहमीच होते की हे काय आहे काय आहे काय। आणि जेव्हा मला ऑफर आली सो आय वॉज लाईक ओके लेट्स ट्राय दिस, आणि मी सुरुवात केली आणि मला कळलं की नाही, हे आपण जितक्या कॅज्युअली सुरू करतोय तितक्या कॅज्युअल घेण्यासारखी ही गोष्ट नाहीये। मग मी वर्कशॉप करायला लागले, ललित कला केंद्र मधले एक गणेश माने होते त्यांना मी भेटले आणि मग त्यांनी मला विजय तेंडुलकरांची भेट करून दिली आणि मी विजय तेंडुलकर वाचल्यानंतर आणखी खूप वाचायला लागले आणि मला वाचायला खूप आवडतं। सो खूप, मी खूप कमी वाचले कारण की मी वाचक कॅटेगरीमध्ये येत नाही, पण मला आवडायला लागलं आणि मग माझ्या संदर्भामध्ये जी जी नाटकं येतात आणि त्याच्या त्यांच्या लेखकाची जी आणखी पुस्तकं असतील ती मी थोडी थोडी वाचते आणि अशा ह्याच्यातून मला ऍक्टिंग बद्दल खूप शिकायला मिळत गेलं। प्रसाद वनारसे सर, अनिरुद्ध खुटवड सर, श्रीकांत भिडे सर, अशी बरीच वर्कशॉप करता करता मला ऍक्टिंग बद्दल खूप सिरियसनेस आला। मी नाटकं केली आहेत काही, द लास्ट कलर नावाचं पहिलं नाटक आहे माझं जे फिजिकल थिएटर बेस्ड होतं, कारण एक तर नाटक नवीन त्यात फिजिकल थिएटर काय प्रकार आहे। सो खूप तारांबळ उडाली होती पहिल्यांदा की ओ माय गॉड, माझ्या बॅकग्राऊंड मध्ये लांब लांब पर्यंत कोणीही कलेशी काहीही घेणं देणं ठेवत नाही। सो मला ते खूप वेगळं होतं की नाटक काय आणि कसं आणि काय, आणि त्यांच्यामध्ये संजय पवारांचं मी गायीच्या शापाने केलं आणि मग मला खूप इंटरेस्ट वाढला। मी खूप खूप जास्त ऑडिशन्स दिल्यात आणि खूप जास्त रिजेक्शन आल्यानंतर मी ठरवलं होतं की नाही नाही आपल्याला नाटकच बहुतेक करायचंय आणि हे अगदीच मला सकाळी ऑडिशन आलं, मी दिलं आणि दुपारी मला कॉल आला की झी मराठीसाठी आपलं सिलेक्शन झालं आणि आवडलं नाही मी गायत्री नक्की गायत्री ते म्हणाले हो, आणि मग इथे आले, लुकटेस झाले आणि फायनली जेव्हा शूट उद्यापासून सुरू होते आणि मला असं की ओ माय गॉड मी झी मराठीसाठी करते आणि खूप आनंद वाटला, कारण की फॅमिली बॅकग्राऊंड जसं मी सांगितलं की अजिबात कलेशी काही घेणं देणं नसल्यामुळे ही मुलगी करते काय, आणि नाटकामध्ये पैसे नसतात म्हणजे प्रायोगिक करत होते मी, तर हिचं कधी स्टेबल होणार आणि कधी हिचं वय वाढत चाललंय, अजिबात सिरियस नाहीये काही आणि नुसतंच नाटक 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 करते, पुस्तकच वाचत बसते आणि वेगळा वेगळा माझ्यामध्ये खूप बदल होत गेला। मी खूप जास्त शांत होते की मी स्टेजवर जाण्या इतकी नाहीत, म्हणजे विचार सुद्धा नाही करू शकत, मी कधीच विचार केला नव्हता आणि हा प्रवास सो घरच्यांना तो ऍक्सेप्ट होण्या इतका नव्हता। आणि त्यानंतर आता जेव्हा सगळ्यांना कळतंय की अच्छा याचा 4 वर्षाचा माझा 4 वर्षाचा हा प्रवास आहे, तर आता हे मला मिळतंय तर खूप आनंदी आहेत आणि
ही एक अचीवमेंट समजते मी, एक पायरी समजते माझ्या यशाची. पण बरं चाललं होतं की सेल्सचा जॉब होता छानसा पुण्यामध्ये, काय पाहिजे अजून आयुष्यात? ते नाटक एक कुठून मी वाचलंय, कुठेतरी नाटक हे व्यसन असतं. सो मी जसं नाटक सुरू केलं मी जॉब सोडला. आवाज आलाय मी नाटक मी जॉब सोडला आणि माझे सर असं होते की मी तुला नाटकावरती काम देतोय आणि तू जॉब सोडतीयस. म्हटलं मला वेळ द्यायला होत नाहीये. आणि मी कायम कुठलंही नाटक करताना कुठलंही काम करताना अभ्यास करून करायचं हे अगदी लहानपणापासून आहे. अगं पण पोरी अजून किती अभ्यास करणार, आपलं वय वाढत चाललंय, अजून किती शिकायचंय पोरीला, किती पुस्तकं वाचायची आहेत, अजून किती काय करायचं? खूप वाचायचंय. मी आत्ताच पु ल देशपांडेंचं एक पुस्तक घेऊन आले आणि मला असं की शीट मी हे वाचलेलं नाहीये. आणि खूप जास्त अभित सुरतींचे राधा आता वाचायचे. मी हे मी नक्की माझ्या वॉलवर टाकेन, तर तुम्ही वाचल्यानंतर टाकत जाईल, तर प्लीज तिथे आणि ती पुस्तकं वाचा. क्या बात आहे. सो मला सांग, हे पुस्तकांचा वेळ, या पुस्तकांचा वेळ चांगलाच आहे मी नाही म्हणत नाही, पण सेल्सचा जॉब चांगला असताना तो सोडावा, तर हे जेव्हा तू घरच्यांना सांगितलं, हे वाक्य जेव्हा तू घरच्यांसमोर बोलली की मी जॉब सोडतीये आणि मी असं असं करते, तेव्हा घरच्यांची रिएक्शन काय होती आणि कशा पद्धतीने तू कन्व्हिन्स केलं? ऍक्च्युअली मला पहिलं जे नाटक मिळालं ते कमर्शियल होतं आणि मला कमर्शियल, प्रायोगिक, ऑन स्टेज नाटक आणि परत त्याचे दौरे किंवा या सगळ्या शब्दांना मी नवीन होते. त्याच्यामुळे मी या झोनमध्ये होते की नाही मी यातनं पैसे कमवेन आणि मी करेन, मला तुम्ही फक्त ही संधी द्या, मला एक वर्ष द्या, मला दोन वर्ष द्या, नंतर तीन झाली. पण ऍक्च्युली एक आई वडिलांच्या याने विचार केला ना, तर त्यांना जी स्टेबिलिटी हवी असते ती जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ते आपल्याला पुश करत राहतात आणि ते त्यांचं काम असतं. सो आपण त्यांना ते थांबवणं किंवा त्यांना तिथे डिसरिस्पेक्ट करणं चुकीचं. आपण कसं अपेक्षा करणार त्यांच्याकडून की आपण काहीतरी वेगळं करतोय? म्हणजे मी हे एक्झाम्पल नेहमी देते की आपण या देशात गेलोय ज्या देशात आपण आपल्याला आवडतं आणि त्या देशाचा जर ऍड्रेसच आपल्या घरच्यांना माहित नाहीये आणि आपण त्यातले काहीतरी छोटे छोटे रस्ते सांगतो की अगं मी या रस्त्याला आणि हा रस्ता खूप सुंदर आहे, कशी अपेक्षा आहे? ही अपेक्षा चुकीची. सो हे छान होतं, आत्ता खूप छान चालू आहे. क्या बात आहे. माझ्या मते घरचे आता खूप खुश असतील जेव्हा ही भूमिका तू बघते सगळेजणांना. पण मला सांग, घरचे लग्नासाठी वगैरे मागे, तू लग्न तुझं झालंय नाही झालंय? नाही, तुला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण की प्रेक्षक वर्गांना सांगायचं आहे की येस काय एक्झॅक्टली. ज्यांना वाटतंय की माझं लग्न झालेलं नसावं त्यांच्यासाठी माझं लग्न झालेलं नाहीये. ज्यांना वाटतंय की झालं असावं त्यांच्यासाठी झालेलं आहे. पण डेफिनेटली तू तसं फसवणार नाही जिथे देव माणसामध्ये फसवतेस तसं, कारण की तसं फसवलं तर चार म्हणजे रेशमा घुसलेली आहे आठवडी. आणि किरणची बॉन्डिंग कशा पद्धतीने ऑन स्क्रीन, तर आम्ही तुमच्या दोघांची बॉन्डिंग बघतोय पण ऑफ स्क्रीन किरणही तेवढंच मस्ती कर आणि तूही तेवढीच मस्ती कर दिसते. हो, आम्ही खूप टॉम अँड जेरी आहोत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की माझा पहिला को ऍक्टर, म्हणजे मी पहिल्यांदा शूट केलं ते त्याचा त्याच्यासोबत होता सीन माझा एक एकटीचा झाल्यानंतर. सो कॅमेराचे लुक आणि डायलॉग्स आणि ते सलग नसतात, ते कट कट मध्ये जातात. आणि मग आत्ता आपण हे केलं होतं आणि मग आत्ता डायरेक्ट आपण शेवट मधले डायलॉग राहिलेत आणि तो मला असं शांत मी आहे ना, आणि तो मी आहे ना त्याचा 2 महिने झाले तरी तो आहे. आणि मला इतकं छान वाटतं की तो खूप जास्त पोलाइट, सपोर्टिव्ह आणि को ऍक्टर कसा असावायचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि प्रत्येक गोष्टीत, म्हणजे कधी कधी क्यू देताना असं वाटतं की तो दिसत नाहीये तरी तो तेवढ्याच इंटेन्सिटीने क्यू देत असतो. खूप जास्त सपोर्ट मिळतो त्याचा. आम्ही असंही खूप बोलतो शूटच्या नंतर वगैरे फ्रेंडली. मी बाहेर राहिले इतक्या दिवस पहिल्यांदा वगैरे, तर तो एक सपोर्ट जो असतो फ्रेंडचा तर तो एक छान मिळतो. आणि प्रत्येकाकडून या सेटवर मला लाईट वाल्यांमध्ये सुद्धा जे आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक फॅमिली फिलिंग मिळतं.
डेफिनेटली. मला तुला गायचं एक विचारायचं आवर्जून, ज्या पद्धतीने तू पहिल्यांदा किरणला जेव्हा भेटली होती तेव्हा तुमचं फर्स्ट कॉन्व्हर्सेशन काय झालं होतं, काय तुमचं रिएक्शन होतं जेव्हा पहिल्यांदा भेटली होती? तो खूप एनर्जेटिक असतो आणि तो आल्याबरोबर मला म्हणाला हाय, आणि मी असे होते की हा एक सेलिब्रिटी आहे, सो मी असे होते की हाय. आणि त्याच्या नंतर आधी ज्या लोकांशी बोलणं झालं होतं तिथे त्याने मला ऐकलं होतं मी मस्त अशी बोलते, तर तो म्हणे नॉर्मल राहा, आणि त्याला मी लगेच ऐकलं ओके मग कसा आहेस तू. कुठलाच एक विदिन अ सेकंड मध्ये ते नॉर्मल झाली त्याच्यावर. हो आणि त्याने ते इतकं छान हसला त्याचे स्माईल मुली नो आय नो त्या स्माईल वरती असं आलं की त्याची ती एक स्माईल अशी असते ते भारी होत. बरं मला एक विचारायचं, ज्या पद्धतीने किरण आहे तुझी बॉन्डिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचबरोबर आता तुझ्या घरच्यांना तू म्हणजे किरण एक फ्रेंड पण आहे, भाऊ पण आहे, पाहिजे वेळ असेल तेव्हा आईही बनतो, वेळ असेल तेव्हा भाऊही बनतो, सगळ्या भूमिका माझ्यामध्ये ऑफसीन तर तुझ्याबरोबर पार पाडत असतात, तेवढंच मित्रासारखाही तुझ्याबरोबर रॉकिंग राहत असेल. पण मला सांग कुठेतरी एक घरच्यांना किती मिस करतेस, घरच्यांनी जेव्हा पहिल्यांदा तुला टीव्हीवर बघितलं त्यांची रिएक्शन कशी होती, आणि आता घरच्यांना काही मेसेज द्यायचा आहे का तुला? असं ओके मी खूप जास्त मिस करते आईला, माझ्या बहिणी नसत्या तर मी नसते, माझी आई नसते तर मी, जेवढा आपल्याला आपला स्पाईन नसल्यावर आपण लुळे असू तितके मी लुळे असले असते, आणि माझ्या प्रत्येक वेडेपणामध्ये मी खूप वेडेपणाने जेवढ्या याने वागते मला त्या प्रत्येक ठिकाणी इतक्या खंबीरपणे उभे असतात की सॉरी की हो, म्हणजे फॅमिली बद्दल आपण नेहमी तक्रार करत असतो, पण आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली होती, माणूस हा ही जात प्रत्येक इमोशनला तितक्याच प्रामाणिकपणे जागली पाहिजे, जितक्या प्रामाणिकपणे त्या आपल्यावर हक्क दाखवतात, रागवतात, प्रेम दाखवतात, त्या प्रत्येक इमोशनचा तेवढाच स्वीकार आपण प्रत्येकानेच करायला हवा. सो त्यांच्या रागासोबत, त्यांच्या त्या डिसअपॉइंट नाराज ज्या त्या होत्या माझ्यासोबत, त्याच्यासोबत आत्ता जे त्यांचं जेन्युइन प्रेम आणि आनंद आहे, तर त्या सगळ्या पॅलेटमध्ये मला गार्डन असल्यासारखं वाटतं, तो माझा एक आनंदवन आहे आणि तो मला मिळाला मी खूप स्वतःला भाग्यवान समजते. थोडीशी इमोशनल झालेली आहे तिथे. येस, घरच्यांना खूप जास्त मिस करते हे सगळं कळतंय आम्हाला. बहिणींना काय मेसेज देशील, किंवा बहिणींसाठी एखादं गाणं गुणगुणायचं असेल तर कोणतं गाणं गुणगुणायचं? बहिणींसाठी मी नेहमी गाते मेरी दुनिया है तुझ में कहीं तेरे बिन मैं क्या कुछ भी नहीं. आणि आई आईसाठी, सगळ्यांचीच आई स्पेशल असते, माझी पण आहे. मैं कोई ऐसा गीत गाऊ के आरजू जगाऊ अगर तुम कहो, कारण ती अजिबात अपेक्षा ठेवत नाही माझ्याकडून, मला सतत वाटतं की तू सांग मला काय हवंय तुला. हो क्या बात आहे, ग्रेट. माझ्यामध्ये आई पर्यंत तुझा हा मेसेज नक्कीच, आई हा व्हिडिओ बघेल आणि ह्या व्हिडिओला लाईकही करेल, शेअरही करेल, सबस्क्राईबही करेल, आणि माझ्या मते तू देखील अशीच आम्हाला सारखी की भेटत राह आणि छान छान तुझ्या या वेगवेगळ्या भूमिका आम्हाला दाखवत जा, आणि माझ्या मते आता कंटिन्यू झीचा प्लॅटफॉर्म मिळेल तर बाई तू रॉकस्टार बन गई, अभी तिची लाईफ बन गई, सेटल डाऊन हो गई, टेन्शन फ्री राह. आता माझं तुझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, बकेट लिस्ट मध्ये तुझं अजून काय आहे का? कारण की जॉब केल्यानंतर तू आता तुझं एक नाटक करायची इच्छा होती तेही झालं, एवढी चांगली मालिका मिळाली, एवढे चांगले कोळाटी सगळे जण मिळाले, आता नेक्स्ट काय? आता फिल्म वगैरे किंवा कोणाबरोबर काम करायची इच्छा वगैरे काय? मला खूप करायचंय, म्हणजे मी अशी मुलगी आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मला पावसात भिजायचंय, आता पाऊस खूप छान पडतोय इकडे, पण मला साडी नेसून पावसात भिजायचंय. मला खूप तू थोडीशी आवाज तुझा ब्रेक झालेला इथे, रेंज रेंज रेंज, हा थोडासा रेंजच्या इश्यूमुळे ती फ्रीज झाली. मला हा येस हा
सो मला खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो. मला खूप फिरायचंय, मला खूप फेस्टिवल अटेंड करायचे आहेत, खूप नाटकं करायचे आहेत आणि खरंच खूप वाचायचं राहिले. मला असं वक्त होतं की शूट 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 हे राहिले, शूट 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 असं होतंय आणि वय वाढत चाललंय, याचं जे काही दुखणं आहे तर ते सगळं सांभाळायचंय. बर, तुला एखादं कुठलं कार्टून कॅरेक्टर आवडतं का? शिनचान मला खूप जास्त आवडतो. पण का सगळ्या हिरोईनना शिनचान हे आवडतं का? म्हणजे यू आर द थर्ड वन की ज्याला शिनचान हे कॅरेक्टर सगळ्यात जास्त आवडतं, काय चाललंय? खूप खोडकर आहे. तुम्ही हिरोईन आहात, तुम्ही शिनचान काय कॅरेक्टर बरात ना तुम्ही, काय म्हणजे जर आम्ही बरे असतो तर हिरोईन नसतो. वा वा, गुड वन, गुड वन. पण मला सांग, जर तुला एखादा प्राणी बनायचा असता असला असता तर कोणता बनशील आणि का? खारुताई. मला नेहमी आम्ही जेव्हा गेम खेळतो थिएटर गेम तर मला खारुताई खूप इंटरेस्टिंग वाटतं. काय म्हणजे तुरु 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 पडणारी चंचल आहे ती माझ्यासारखी आणि इंटरेस्टिंग वाटतं. आणि मी द लास्ट कलर मध्ये टायग्रेस केलं होतं. सो टायग्रेस, यस. तो मला सांग कुठल्या सेलिब्रिटी बॉलिवूड मधला कोणता फेवरेट सेलिब्रिटी तुझा आहे? विजय वर्मा मला भयंकर आता क्रश आहे माझा. तो मी सगळीकडे माझं सांगतच असते तर तो एक जे काही काम करतो, डेडिकेशन आणि भयंकर स्वतःच्या मतावर ठाम असणारा माणूस आहे. मला त्याचा खूप इंटरेस्टिंग वाटतं. विकी कौशल कमालीचं काम करतो आणि संजय मिश्रा सर, मला खूप इच्छा आहे त्यांच्यासोबत काम करायची, खूप जास्त इच्छा आहे. नाटकही चालेल, म्हणजे काही कुठलंही माध्यम चालेल पण मला त्यांच्यासोबत काम करायचं. आणि मराठीमध्ये मला कल्याणी मुळे खूप जास्त आवडते. मला तिच्यासोबत काम करायचंय. त्याच फिल्म मध्ये, न्यूड फिल्म मध्ये मॅम होत्या, मॅम सोबत मला एक, मी एक केलं होतं छोटस काम, पण मला खूप एक लेंदी कॅरेक्टर करायचे की त्यांच्या सोबत राहता येईल असं. मला नाव सांगशील मराठी अजून कोण? स्वप्नील सुबोध. हिरो म्हणून कोण पाहिजे? नाही नाही, या मॅमचं नाव विसरले मी. कदम, कदम मॅम मध्ये. ओके ओके, हा कळलं कळलं. त्यांच्याबरोबर तुला एक काम करायचं. ओके, हिरो मध्ये कोण पाहिजे? मला ओम भुतकर खूप सिरियस क्रश आहे. 4 वर्षापासून मी नाटक सुरू केल्यापासून माझा ओम भुतकर क्रश आहे. त्याचे आत्ता वगैरे मूवी आलेत पण मी नाटकापासून आणि सुखनपासून त्याचे खूप जास्त फॉलोअर आहे. ओम भुतकर सोबत मला प्रचंड इच्छा आहे काम करायची, खूप जास्त. बरं, डायरेक्टर कोण पाहिजे ते पण सांगून टाक, म्हणजे फिल्मच आपण करून टाकूया. डिरेक्टर कोणीही असतील तर मला एक विश्वास आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये खूप जेन्युइनली इंडियन सिनेमाला खूप चांगले डिरेक्टर मिळतात. कोणीही असतील तर बेस्ट होईल. अनुराग कश्यप, इम्तियाज अली, मराठीमध्ये रवी सर, संजय सर. बकेट लिस्ट झाली आपली, पूर्ण झाली, म्हणजे बकेट वाहून चालली असं झालं आता ते सिच्युएशन. आय नो, ग्रेट. पण तुझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच प्रार्थना देवाची. आणि डेफिनेटली तुझी जशी आता नाटकाची जसं तुझ्यामध्ये एक होतं नाटक करायचं असते, मला ते झालेलं आहे पूर्ण. आता छानसं एक प्लॅटफॉर्मही मिळालाय, इथेही तू चांगली गाजत होती रेश्मा. सो माझ्या मते ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच बाबा, थँक्स अ लॉट. थँक्यू. या, सी यू. बाय बाय. या.